तुझ्या नावाची अशी पार्टी वाजता बर का सुमेन थर्डवे एस इन टू ब्रॅकेट USA नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबच्या या अजून एका नवीन सेगमेंटमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे पहिली घंटा. तर पहिली घंटा म्हणजे काय, कशासाठी, हे मी तुमच्यापर्यंत आधीच पोहोचवलं. तेव्हा ह्यात फारसा वेळ न घालवता दिल के करीब पहिली घंटामध्ये स्वागत करूया नुकत्याच रंगभूमीवर आलेल्या राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्रनिर्मित सुमी आणि आम्ही. या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत ते या नाटकाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे आणि यात प्रमुख भूमिका करणाऱ्या दोन ज्येष्ठ कलाकारांना, सविता मालपेकर आणि मोहन जोशी. चला तर मग या लोकांचं स्वागत करूया आणि आजच्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. दिल के करीब पहिली घंटा मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. बरं, दिल के करीबची अशी आपली एक प्रथा आहे की तुमचं स्वागत आम्ही गिफ्ट्स देऊन करू. या सेगमेंटमध्ये फार गिफ्ट्स नाही आहेत, पण तरी सुद्धा गिफ्ट्स देऊन तुमचं स्वागत मला करायचंय. तर आपले एक स्पॉन्सर आहेत, कल्याणचे एक मित्र आहेत, केवल भानुशाली म्हणून, आणि त्यांचं यशवंत स्वीट्स म्हणून एक प्रॉडक्ट आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी मिठाई पाठवली आहे. अरे वा. ही शुगर फ्री मिठाई आहे, तुम्हा तिघांसाठी पाठवली आहे. थँक्यू. केवल दत्ता की नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही होम डिलिव्हरी करतात आणि विशेष म्हणजे आपल्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी फ्री होम डिलिव्हरी करतात अगदी कुठेही. माँ अन्नपूर्णा देवींच्या आयुष्यावरती आधारित एक पुस्तक आहे ज्याचं अनुवादन केलंय सौ उर्मिला आपटे यांनी आणि त्यांनी तुमच्यासाठी एक भेट पाठवली. सौ नीला विष्णू सोमण यांनी शोध मनाचा ह्या ॲडव्होकेट आहेत स्वतः आणि यांनी यांच्या आयुष्यातल्या काही केसेसवरती हे एक पुस्तक लिहिलं आणि ते तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. सहज हवन एंटरप्राइज अद्वैत बापट यांचं हे प्रॉडक्ट आहे आणि हा गुळाचा खरवस आहे, ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला आहे, खूप सुंदर आहे, नक्की टेस्ट करा. काका तुम्हाला सुद्धा. सो आपण गप्पांना सुरुवात करूया. बरं, सगळ्यात आधी पुरुदादा तुम्हाला प्रश्न विचारते की हे नाटक तुमच्याकडे कसं आलं आणि तुम्ही हे का एक्सेप्ट केलं, का करावं असं वाटलं तुम्हाला? साधारण 1.5-2 वर्षापूर्वी राजन मोहाडीकरांनी मला फोन केला की असं असं एक तुमच्याकडे काम आहे आणि त्यावेळेला मोहन जोशी पण तिथे होते आणि दोघांनी मिळून तो फोन केला. अच्छा. की एक नाटक मोहाडीकरांनी लिहिलेलं आहे आणि ते तुम्ही करावं अशी इच्छा आहे, डिरेक्ट करावं असं कोणी विचारल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्याच्या आधी एक त्यांचं नाटक बसवण्याचा आमचा प्रयत्न झाला होता, तो झाला नाही. मला वाटतं त्यानंतर त्यांना माझी त्यावेळेला प्रोसेस वगैरे आवडली असेल कदाचित. ते अपूर्ण राहिलेलं नाटक ते न करता नवीन त्याने एक लिहिलं होतं आणि ते माझ्याकडे आलं आणि त्या नाटकाचं नाव वेगळं होतं, म्हणजे त्या स्क्रिप्टचं. त्याने मला वाचायला वगैरे दिलं, मी त्यांना म्हटलं मी वाचतो, तुम्ही नका वाचू, कारण
लेखक वाचत असताना आपली कुठेतरी वेगळीकडेच भ्रमंती होते आणि मग नाटक पूर्ण ग्रास्प होत नाही. त्यामुळे मी अशी नाटकं स्वतःच वाचतो. ते वाचल्यानंतर मला आवडलं ते खूप आणि मी त्यांना म्हटलं की मला माहिती होतं राजन मोहाडीकर काय पद्धतीचं लिहितात, त्यामुळे ते आवडणार हे पण माहिती होतं आणि तसंच निघालं. फक्त त्याचा जो लेखक लिहितात ना, भरपूर लिहितात, मग मी सुद्धा लिहिताना पण बऱ्याच वेळा कधी कधी हे होतं, तर त्याने त्यांच्या आवडीच्या फॉर्म मध्ये किंवा त्यांना अपेक्षित असलेल्या फॉर्म मध्ये ते लिहिलं होतं आणि मग मी त्यांना सांगितलं की याची गोष्ट जी आहे ना ती चांगली पॉवरफुल आहे, ती दिसते, ती कोरून काढा ह्याच्यातून आणि ती गोष्ट एकदा मला पाठवा. अच्छा. आणि त्या गोष्टीला धरून मी हा स्क्रिप्ट मला पाहिजे तसं एडिट करेन मी आणि मग ते तुम्हाला दाखवेन, तुम्ही ओके केलं तर आपण त्याचं नाटकाचे मग ते तुम्ही केलं ते ओके झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात. त्याच्यानंतर मग सडनली एक मध्ये अशी घटना घडली की आम्हाला थांबावं लागलं, मोहन एका आजाराला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यातून ते जेव्हा ओके झाले ते सुद्धा त्याच्यानंतर परत ह्या दिग्दर्शनाची किंवा नाटक बसवण्याची प्रोसेस सुरू झाली. ती अलीकडच्या काळात झाली. अच्छा. तरी कधी? ती साधारण फेब्रुवारी मध्ये मला परत फोन आला मोहाडीकरांचा. मी एक दीड वर्ष ते सगळं आम्ही वाटत बघत होतो सर्व बरे होण्याची आणि मी तेव्हा कोकणात होतो. तिथून ते म्हणाले की तुम्ही कधी येऊ शकाल पुण्याला, आता मोहन आपण एकदा मीटिंग करूया. तर म्हटलं ऑन द वे बॅक मी पुण्यावरूनच जाणार आहे मुंबईला, तर येतो मी. मी लगेच म्हणजे वेळ पण नाही घालवला, अगदी दुसऱ्या दिवशीच आम्ही मोहनच्या घरी 5 वाजता मीटिंग ठरली. तिथे भेटलो, ते स्वतः फ्रेश अगदी स्वागत केलं त्यांनी, राजांनी केलं, सुनील महाजन होते त्यावेळेला आमच्या सूत्रधार नाटकाचे. त्या सगळ्यांमुळे एक असा एक कॉन्फिडन्स आला की आता येस हे नाटक आपण सुरू करायला हरकत नाही आणि तिथे ते सगळं जमलं. अरे वा. त्यानंतर म्हणजे ऍक्च्युली नाटक सुरू झालं ते मार्च मध्ये रिहर्सल 12 मार्चला पुण्याला रिहर्सल घ्यायचं ठरवलं. मोहन पुण्यात होते, मी पण पुण्यात राहू शकत होतो आणि आम्हाला प्रोडक्शन हाऊस जे होतं ते सुनील महाजन यांचं त्यावेळेला आमचं ठरलं होतं. पण एक अशी घटना घडली त्याच्यात सुद्धा की एक स्वतः इंटरेस्ट एका नाट्य रसिकाने दाखवलं. अच्छा. म्हणजे ते गृहस्थ नाट्य रसिकच म्हणायला पाहिजे. त्यांचं नाव संजय गोडसे. आता राजस ते फक्त नाट्य रसिक नाही तर ते रसिकच आहे. रसिकच आहे ते, रसिक आहे. पण त्यांनी स्वतःच इंट्रोडक्शन नाट्य रसिक म्हणून करून दिल्यामुळे त्यांना केवळ काय कळलं ना, काही लोकांचा हेतू नाटक निर्माण करण्याचा व्यवसाय असतो, बिझनेस असतो, किंवा कोणाला तरी ब्रेक द्यायचा असतो, मुलाला मुलीला, किंवा कोणतरी एखादा लेखक आपला ओळखीचा असतो, असे विविध पैलू असतात. पण मला हे गंमत वाटली की एक नाट्य रसिक ज्याने आतापर्यंत अनेक वर्ष केवळ तिकीट काढून नाटक पाहिलं, कधी पासची अपेक्षा केली नाही, कुठची ओळख काढली नाही किंवा काय नाही, का आतमध्ये जाऊन कलावंतांना भेटण्यासाठी फोटोसाठी कधी नाटक बघून त्यांच्या फॅमिली सकट आईला त्यांच्या घेऊन येतात, ते पत्नीला, मुलाला, मुलाला अगदी एमबीए ला मुलगा आहे राजस, त्याला नाटकाची आवड निर्माण करायची त्यांनी सवय लावली, असे तिकीट काढून नाटक बघायची आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले एका माध्यमातून. मग ते तो एक बॅनर एस्टॅब्लिश झाला राजस प्रोडक्शन, त्याला शैलेश राजे हे ऑलरेडी काही नाट्य निर्माते चित्रपट निर्माते ऍड झाले आणि शैलेश आणि संजयजी राजेशने मिळून हे प्रोडक्शन सुरू केलं आणि 12 मार्चला पुण्यामध्ये रिहर्सल सुरू झाले. बरं, या प्रमुख भूमिकेसाठी मोहन काका आणि सविता मावशीच का? ही प्रमुख भूमिका जी आहे हे राजन मोहाडीकर हे लेखक त्यांनी आतापर्यंत जी काय 7-8 नाटकं लिहिली त्या प्रत्येक नाटकात त्यांचा मित्र, त्यांचा बालमित्र, त्यांचा जो ग्रुप आहे त्यातल्या मोहन जोशीसाठीच त्यांनी लिहिली आणि ती खूप आधीपासून, म्हणजे आता नाही, खूप आधीपासून, म्हणजे मोहनची करिअर आणि राजन मोहाडीकरचं लेखन करिअर हे एकत्र सुरू झाल्यासारखं आहे. जवळजवळ मृगया नाटक असेल, वाई लग्नाचं किंवा आणखी काही प्रताप कोशिंबीर, हा, तर ह्या सगळ्या गोष्टी एक लेखक लेखक आणि नट अभिनेता आणि लेखकाचं एक जे बॉन्डिंग होतं त्याच्यातून हे ह्या नाटकाचं लेखन सुरू झालं. मग माझा स्वतःचा हा अनुभव, मी जेव्हा पहिलं नाटक लिहिलं टूर टूर तेव्हा मला
हवे ते दोन कलावंत समोर ठेवून लिहिले, एक लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम, तसं ते नाटक लिहिलं गेलं आणि तसं हे पण नाटक लिहिलं गेलं. त्यामुळे दिग्दर्शकाला काय प्रयत्न करायची गरजच नव्हती, मोहन जोशी काम करणारे स्पष्ट होत. अजून त्यातली जी पत्नीची त्यांच्या भूमिका आहे, ज्याच्यासाठी सविता मालपेकरांना बोलवण्यात आलं, त्यासाठी आम्ही आणखी काही अभिनेत्री आधी ट्राय केलं एवढ्यासाठी की पुण्याला त्याचं रिहर्सल करायचं होत्या. मोहन जोशींना किंवा पुण्याला मला स्वतःला आवडलं एवढ्यासाठी की मुंबईत आता एवढा मोठा प्रवास झालेला ना. पूर्वी दादरला रिहर्सल, सगळ्या रिहर्सल दादर मध्येच होतात आणि आता मी मुलुंडच्या ऐवजी मी ठाण्याला राहतो, त्यामुळे तो एक 1.5 तासाचा प्रवास टाळणार आणि परत जातानाचा 2.5 तास, तो हे सगळं टाळण्यासाठी पुण्यात काय 20 मिनिटांवर 25 मिनिटांवर कुठेही ट्रॅफिक मध्ये जरी अडकलं तरी 5-10 मिनिटं इकडे तिकडे पण तुम्ही पोहोचू शकता, तो एक प्रकार बघितला. आणि म्हणून पुणे, तिथल्या फॅसिलिटीज, तिथले काही कलावंत, असं आम्ही तो प्लान केला प्रॉडक्शन. पण झालं असं की आम्हाला मग अभिनेत्री मिळण्यामध्ये रिस्ट्रिक्शन आलं. चांगल्या आम्हाला ज्या हव्या होत्या त्यांना, म्हणजे मुंबईत असेल तर मी करणार, पुणे नको, इतकं झालं. पण मग तालमीचा कालावधी किती होता? सकाळी 9 ते म्हणजे किती, एक महिनाभर केली का? हा, म्हणजे 12 मार्चला जर प्लॅन केली रिहर्सल तर आम्ही एप्रिल 3 आठवड्यात प्रयोग शुभारंभ होईल, असा 1.5-2 महिन्याचा स्पॅन. आणि तेवढा वेळ तुम्ही अव्हेलेबल असाल तर आम्ही तुम्हाला घेणार, ही आमची अट होती. आम्ही असं मिळायला 8 दिवसात करूया, मम्मी इकडे जाणार नाही, तू आम्ही कुठच्या अभिनेत्याच्या अभिनेत्रीच्या अटी मान्य करायचं नाही मी ठरवलं होतं, स्वतः हे स्वतः मी ठरवलं होतं. त्यामुळे ते पण आमच्या बाजूने होतं, म्हणजे अगदी दोन्ही बाजूने अभिनेत्री फिक्स व्हायला हवी. सडनली माझ्या लक्षात एक आलं की सविता आणि मोहन ही गाजलेली जोडी आहे. आणि सविता अनेक वर्ष मला, पुरुदादा मला नाटकात काम करायचं आहे तुझ्या बरोबर हे ते असे, तिच्या कुठेही भेटली तरी तिचं पहिलं ते असायचं. तर मी तिला हक्काने फोन केला. अरे वा. मी तिला स्क्रिप्ट नाही सांगितली, रोल नाही सांगितला, काही नाही. तिला म्हटलं सविता तुझी अव्हेलेबिलिटी कशी आहे, तेव्हा काय नाही. तेव्हा नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही मध्ये मध्ये 2-3 वेळा संपर्क झाला. तेव्हा काय नाही, आता इलेक्शन, तिला वाटलं मी इलेक्शन साठी फोन केला. तर म्हटलं अरे काय नाही आपलं इलेक्शन, म्हटलं नाही इलेक्शन सोड अदरवाईज, एक सिरियल आता आहे ती बंद होते, बाकी काय नाही, काय का फोन केला. म्हटलं एक अतिशय सुंदर भूमिका आहे, ती तुला करायची आहे, इफ यू आर अवेलेबल. ती काय आहे काय नाही मी तुला सांगणार, मी तुला थोड्या वेळाने स्क्रिप्ट पाठवतो, ती तू वाच. पण तू जर अवेलेबल असेल तर त्याच्या आधीच मी तुला कन्सिडर करतो, फक्त रात्री आपण कन्फर्म करू. इतक्या हक्काने मी सविताला सांगितलं, कारण त्या रोलची जी, त्या रोलचे जे पैलू आहेत ना, ते पटकन कोण, सविता म्हणा किंवा अशा अभिनेत्रींना पटकन कोण कास्ट करणार नाही, कोण ऍक्सेप्ट करणार नाही, कारण त्यांचे इमेजेसचा प्रश्न येतो कुठे ऍक्टरचा, आणि त्यांनी काय स्वतः नसतात तयार केलेला, त्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी त्यांच्यावर लादलेले असतात त्या इमेजेस. कोणी असं नट किंवा अभिनेत्री म्हणत नाही की मी चेचे मी छापाच्याच भूमिका करणार, मला वेगळं काय करायचं नाही, असं कोण म्हणत नाही. तो एक हेतू लक्षात ठेवून मी तिचा काकस स्पर्शामधला रोल मला आठवला. अजून 1-2 कुठेतरी आपल्याला कळत ना 1-2 वाक्यामध्ये की हिच्यामध्ये काय पोटेन्शियल्स आहेत. तिला मी म्हटलं तू हा रोल करणार, ते म्हणजे नाही मी हा करणारच, मला हे करायचंच आहे. आणि मी वाचल्यानंतर तिला ते ऍक्सेप्ट केलं. त्यामुळे सविता आणि मोहन परत एकदा एकत्र आम्ही इंट्रोड्यूस करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये रिस्क एक होती की हे एकदम कौटुंबिक फॅमिली ड्रामा आणि ते लोकनाट्य होतं, त्यामुळे ती इमेज पुसणं इमिजिएटली शक्य नव्हतं. त्यामुळे कुठे त्याचा उल्लेखच करायचा ना, असं मी आमच्या पीआरला, पब्लिसिटी सगळ्यांना सांगितलं की गाढवाचं लग्नचा कुठे उल्लेख नका करू, कारण अख्खी हिस्ट्री समोर येते त्याच्यामुळे. आणि मग आपल्या, आपण जे काय बिल्टअप करणार आहोत त्याला काय अर्थ नाही. पण सुदैवाने ते सगळं जे लोक तरी सुद्धा त्यांच्या सुदैवाने आणि आमच्या लोकांना गाढवाचं लग्न आठवतं, इतकं ते एस्टॅब्लिश झाले. मग त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि सविता, मोहन, बाकीचे कास्ट हळूहळू आम्ही करू, 12 मार्च पासून रिहर्सल सुरू झाल्या. काका तुमच्याकडे येते तोच प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे की ही भूमिका तुम्हाला का करावीशी वाटली? ऍक्च्युली राजन मोहाडीकर तो आणि मी बालनाट्यापासून एकत्र आहोत, त्याची रिप्लेसमेंट मी केली. अच्छा. हा सर. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी 8 नाटकं लिहिली,
आठही नाटकात मी कामं केली आणि आता मला वाटते आठवं किंवा नववं नाटक आहे. अच्छा. आणि प्रमुख भूमिका मला डोळ्यासमोर चुकूनच लिहिली त्याने, त्यामुळे मी होतोच नाटकात. मला सेलकारात प्रश्न नव्हता, त्यांनी सांगितलं होतं की मोहनला घेऊन मी नाटक करणार आहे. आणि मला असं वाटलं की मी एक माझी कपॅसिटी माहित होती, माझा अंदाज त्याला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी ते लिहिलं होतं आणि त्याची अपेक्षा पूर्ण झाली असं तो म्हणतोय. पण काका तुम्हाला साष्टांग दंडवत, हा म्हणजे तुम्ही आता आजारपणातून बाहेर पडलाय. माझ्या सगळ्या ग्रुपला साष्टांग दंडवत आहे, प्रत्येकाने मला सहकार्य केलंय यात वादच नाही. माझ्या प्रत्येक शब्द म्हणजे अडखळतो शब्द बोलता येत नव्हतं, मला बोलता येत नव्हतं, म्हणजे बोलती बंद झाली माझी. आणि प्रत्येकाने सांभाळून घेतलं मला की मी जर शब्द उच्चारला नाही कळला तू दुसरं रिपीट कराय, असं होत नाही की माझे शब्द ऐकू जात नाही असं नाही, ऐकू जातो पण शब्द कुठला होतो आणि मग त्यावर दुसरा उचलतो की नाही हे शब्द अच्छा असं म्हणते का बा असं म्हणून तो स्पष्ट बोलतो. त्यामुळे सगळ्यांना मला दंडवत आहेत, सगळ्या कलाकारांना, दिग्दर्शकाला, मुख्य प्रोड्युसरला पण, हेमंत गोडसेर, संजय गोडसेर तुम्हाला आणि राजेशला पण सगळ्यांना. तरी सुद्धा काका थँक यू सो मच, तुम्ही पुन्हा एकदा रंगभूमीवर आलाय आणि ते आमच्यासाठी इट्स अ फीस्ट. हाच प्रश्न मी तुला विचारेन की तुला हे नाटक का घ्यावं असं वाटलं. एकतर जसं मग अशी पुरुदादा म्हणाला तसं की पुरुदादा भेटला की मी म्हणायची मला पुरुदादा तुझ्याबरोबर काम करायचंय, कारण एक संधी होती पुरुदादा बरोबर काम करण्याची, ती हुकली होती. आणि तेव्हापासून डोक्यात होतं की एकदा तरी काम करायचंच आहे, ती संधी चालून आल्यावर कोण सोडणार. पुरुदादाने असा शब्द घेतला आणि मी उचलला, इतकं ते होतं नाही का पुरुदादा. आणि जिथे मोहन बरोबर काम करताना थांबले होते गाढवाच्या लग्नाला, तर मनात एक इच्छा होती की सुरू करतानाही मोहन बरोबरच काम सुरू करेन परत. आणि ती संधी चालून आली. खरं हे श्रेय पुरुदादाचं आहे. आणखीन आमचे निर्माते संजयजी गोडसे, राजस, आणखीन शैलेश राजे यांच्यामुळे, त्याच्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. आणि दुसरी गोष्ट की पुरुदादाने सांगितलं होतं की खूप वेगळा रोल आहे जो माझा बाज आत्तापर्यंतचा होता, वेगळा खाष्ट म्हणा किंवा निगेटिव्ह आणि हे असं, तर त्याच्याही पेक्षा आणि जे मला नेहमी मला असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं, तेच तो छाप न ठेवता वेगळं करायला मिळायला पाहिजे. आणि ती संधी मला चालून आल्यानंतर मी नाही म्हणणंच शक्य नव्हतं. आणि पुरुदादाला सांगितलं होतं कोरी पाटी आहे माझी, तू तिला काय ते रंगवायचं आहेस असं मी पुरुदादाला सांगितलं होतं. त्याच्यामुळे ह्या दोघांबरोबर काम करण्याची मजाच वेगळी आहे ग. आणि खूप काही शिकायला मिळालं पुरुदादा बरोबर, मोहन बरोबर तर सतत शिकतच होते गाढवाचं लग्नाला किंवा एरवी सुद्धा, पण पुरुदादाला जवळून बघणं काम करताना, त्याची कामाची पद्धत पुरुदादाची, हे खूप शिकायला मिळालं. म्हणजे आणि एक कलावंताला नेहमी शिकतच राहायला पाहिजे असतं ना, ते मिळालं शिकायला. तुझ्या भूमिकेच्या वेगळेपणाबद्दल काय सांगशील ग? मी जसं आत्ता म्हटलं तसं की खाष्टाळणे केलं, ही खूप अशी सोशिक म्हणता येणार नाही, म्हणजे सोशिक आहे. पण नेहमी आपण म्हणतो की एक कुटुंब बांधून ठेवायला घरातली स्त्रीच हे असते, की किती काही जरी झालं तरी ती सगळ्या ह्याच्यावर लढत असते ती एकटी. म्हणजे नवरा जरी थोडासा असा हे झाला तरी ती त्याच्या पाठी उभी राहते आणि म्हणते नाही मी आहे, मी करेन, मी सांभाळेन. तशी ती एक मध्यमवर्गीय कुटुंबातली स्त्री आहे. आणखीन ती भूमिका मला आणि खूपच गोड आहे. म्हणजे ते करताना इतकी मजा येते, म्हणजे रिहर्सलपासूनच ते करताना खूप शिकायला मिळत होतं, मजा येत होती. एक काहीतरी वेगळं करायला मला मिळतंय तो एक आनंद वेगळा होता. आणि राजनने खूप छान लिहिलंय नाटक, खूपच सुंदर लिहिलंय. म्हणजे याच्यात सगळ्यांचेच रोल, जसं आपण म्हणतो ना की हा रोल त्याच्यासाठीच लिहिलेला असेल, जे मोहनला समोर ठेवूनच तो लिहिला गेलेला होता, तसं सगळेच जण छान काम करतायत याच्यात. आणि ते पुरुदादाने करून घेतलंय, मुख्य म्हणजे की करून घेणं. जसं म्हटलं की मी कोरी पाटी घेऊन पुरुदादाकडे गेले होते आणि पुरुदादाने ते करून ठोकून 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 करून घेतलेले आहे ते, तसं त्याच्यामुळे मजा येते काम करायला, वेगळं काम करायला मिळतंय हा आनंद आहे.
त्याच बाज आणि त्याच ह्याच्यात न अडकता एक मोहन बरोबर काहीतरी वेगळं करायला डोक्यात होतं. म्हणजे मी पुरुदादाला म्हटलं होतं की असं पाहिजे की काहीतरी वेगळं, आणि ते बरोबर पुरुदादाने डोक्यात. सगळ्यात आनंद मला आहे की काही डिरेक्टर म्हणा किंवा प्रोड्युसर यांना आपण सांगितले तेवढं हो हो बघतो बघतो हा करू करू. नाही पण त्यांना आता तुझ्या याचा रोल नाहीये पुढच्या वेळेला बघू. मला पुरुदादाचं कौतुक हे आहे म्हणजे की त्याने ते बरोबर डोक्यात ठेवलं होतं. ज्या ज्या वेळेला मी त्याला म्हटलं होतं काही रोज आम्ही बोलत पण नव्हतो फोनवर, म्हणजे याच्या वेळेला भेटलो तेच आमच्या इलेक्शनला बरं, त्यावेळेला तर हे काही डोक्यात नव्हतं. ते डोक्यात ठेवून की एक विश्वास असतो ना डिरेक्टरचा की ही कलाकार ते करू शकेल, हा विश्वास खूप मोठा असतो. आणि म्हणून मी एक दिवशी रडले पण पुरुदादाकडे, म्हटलं पुरुदादा तुला जे माझ्याकडनं हवंय ते होतंय का नाही मला माहिती नाही आहे, पण तुझ्या विश्वासाला माझ्याकडनं तडा जाता का माने. की एक जो विश्वास ठेवलेला असतो डिरेक्टरने त्याला तडा जाता का माने आपल्याकडनं, त्याच्यामुळे मी तो करण्याचा प्रयत्न करते. तू छानच करत असणार, आय एम व्हेरी शुअर. मी कधी एकदा येऊन नाटक बघते असं झालंय मला. ये लवकर ये. 6 तारखेला शिवाजी मंदिरला आहे रात्री. 6 शिवाजी मी 6 तारखेला पुण्याला खर खर सांगचा प्रयोग आहे. पण आता लागोपाठ आहे लवकर ये. मोहन काका तुम्ही काय सांगाल तुमच्या रोल बद्दल? मला सुटेबल असा रोल राजाला माहिती मी काय करू शकतो. आणि तुम्ही काय करू शकता? सगळं काही करू शकता असं नाही. ते लोकांपासून हे डेव्हलप झालंय. पण राजांना माझा अंदाज आहे, माझ्या म्हणजे मला जेवढं सांगता येणार त्यातले त्यातले बारकावे ते लेखक असल्यामुळे त्याला माहितीत की हा काय करू शकतो. त्यामुळे ते तसं पद्धतीने नाटक लिहिलं त्याने आणि मला वाटतं की नाटकात छान मी काम केले, उत्तम काम केले. चांगले सगळेच कलाकार उत्तम काम करतो आणि हे सगळं ग्रेट पुरुषदादांचं आहे, यात वादच नाही. माझी पण इच्छा होती की पुरुषदादांबरोबर काम करावं, माझी एक इच्छा अपूर्ण राहिली होती. त्यावेळेला आम्ही अमेरिकेत संमेलन केलं होतं, त्यावेळेला त्या बसवलं होतं नाटक, पण त्यावेळेला ते झालं नाही म्हणून तसं. तर ती इच्छा पूर्ण झाली माझी आता की पुरुषदादांबरोबर काम झालंय. अरे वा. मगाशी पुरुदादानी सांगितलं की तो विषय काढायचा नाही, पण तरी सुद्धा मला काढावा असं वाटतोय. गाढवाचं लग्न तुम्ही खूप वर्षापूर्वी एकत्र काम केलं, आता करायला हरकत नाही. आता काय नाटक सुरू झालं, येतील लोक, आता त्यांची स्वतःची इमेज तयार झाली त्या नाटकाची, ती होण्यापूर्वी रिस्क होती. आता आमच्या जाहिराती बघितल्यानंतर त्यांना गाढवाचं लगीन नाही आठवणार, केवळ नावापुरतं आठवेल हिस्ट्री म्हणून, पण नाटकाच्या इमेजला तडा नाही जाणार आता. सो तुम्ही आधी सुद्धा एक हिट पेअर होतात, आता एक हिट पेअर आहात. सो स्टेजवर जेव्हा तुम्ही एकमेकांच्या समोर उभं राहून काम करता, तेव्हा त्यावेळेसचे असे काही खाणाखुणा किंवा ऍक्शन रिएक्शन वगैरे किंवा असे काही क्यूज आहेत का जे अजूनही तुम्ही पाळता? त्यानंतर काही संबंध. अच्छा, ओके. कारण त्याची तुमची केमिस्ट्री धाटणी वेगळी आहे, दोन्ही नाटकांची धाटणी वेगळी. बरोबर. ते लोकनाट्य होतं, हे कौटुंबिक नाटक जिवाळ्याचं, त्यामुळे त्याचा उपयोग इथं होत नाही फारसा. फक्त ओळख आहे सविताजी माझी, ओळख. पण कसं वाटतं एकत्र काम करायला आता इतक्या वर्षानंतर? सविता बरोबर ऑलवेज बिंग काम एन्जॉय केलं, प्रश्नच नाही. सविता म्हणतात ना गिव अँड टेक जो प्रकार असतो तो अप्रतिम आहे तिच्याकडे. आणि सिनेमात म्हणून मी काम केलं, पण सिनेमामध्ये कसं समोरासमोर येत नाही ना, नाटकं कसं 2-2.5 तास एकत्र असतात, त्यामुळे नाटकामध्ये जास्त काम मजा येते. काही गोष्ट काही कलाकार हे डॉमिनेट करणारे असतात. मोहन बरोबर काम करण्याची एक मजा आहे ती की मोहन डॉमिनेट करत नाही आणि तो स्वतः म्हणजे इतका मोठा कलाकार आहे सगळे, पण तो जेव्हा त्याच्या बरोबर काम करणारा आर्टिस्ट असतो त्याला तो इतकं फ्री करतो ना, कम्फर्टेबल आहे. हा, की हे आता तुमचे, हे तुम्ही लढायचे. म्हणजे गाढवाच्या लग्नात खरं तर मोहनमुळे मी आले, म्हणजे ती भाषा मला माहिती नव्हती, पण याने मला विश्वास करणार तू. आणि ते कसं केलंय, नाट्य दर्पण ज्याला 10-15 मिनिटाचा स्किट केला आणि त्याच्यानंतर आम्ही एवढं मोठं नाटक केलं, त्याच्यामुळे मोहन बरोबर काम करताना हे एक असतं की डॉमिनेट नाही, आपल्याला जे करायचंय
म्हणजे ह्या नाटकात सुद्धा करताना तो कुठेही असं हे करत नाही. त्याला तर सॅल्यूटच आहे की इतक्या मोठ्या आजारानंतर मोहन उभा राहिलाय. आणि जे एका कलाकाराला पाहिजे होतं ते तर सगळंच मोहनकडे आहे. पण त्याच्याबरोबर हेही आत्ताचं जे आहे की इतक्या याच्यात, आणि तो कुठेही हे करत नाही हा, त्याचा बाऊ करत नाही आहे, हे खूप मोठं आहे की मला बरं नाही किंवा मला हे नाही. उलट त्याला आपण जर हे करायला गेलो तर तो म्हणतो नाही नाही मी व्यवस्थित आहे, मी टच होतो, असं जे त्याचं असतं ते टच, तो ते हे काम करून तो सगळ्यांना टच करतो. वा सविता मावशी क्या बात आहे. बरं, जेव्हा आपण एखादी कलाकृती करतो, सादर करतो, तेव्हा त्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन होणं हा मूळ उद्देश असतोच, पण त्यातून प्रेक्षक काहीतरी घरी घेऊन जायला हवे, एखादी काहीतरी शिकवण म्हणा किंवा काहीतरी एक बोध म्हणा. सो या नाटकातून असं काही तुम्ही देत आहे का प्रेक्षकांना? ऍक्च्युली तसा उद्देश नाहीये, म्हणजे लेखकाचा पण नाही. त्यांना एक सरळ साधं एक गोष्ट सांगायची होती की ज्याच्यातून एक छान इमोशनल बांधिलकी त्या कुटुंबाची उभी राहील, आणि त्याच्यातून जो काय त्यांना ऍक्च्युली संघर्ष दाखवायचा नाहीये, पण हा प्रेमळ हे आहे, म्हणजे एक हट्ट पुरवण्याच्या गोष्टीला एक प्रेमळ असा गिलावा दिलेला आहे या नाटकामध्ये. त्यामुळे संघर्ष हे अटॅक वगैरे असं काय नाही या नाटकामध्ये, आणि सहज अशी मुलायम गोष्ट आपण बघतोय हा फील सतत आहे. दोन पिढ्यांचं याच्यामध्ये प्रतिनिधित्व आहे, आई वडील आणि ती मुलगी. मुलगी ही आजची पिढी अगदी लेटेस्ट, म्हणजे कॉम्प्युटर विश्वातली किंवा हायटेक प्रोफेशनल बँगलोर सारख्या टेक्निकल सिटीमध्ये ती 9 महिने नोकरीला आहे, त्यामुळे तिच्यावर पटकन ते सगळे कॉर्पोरेट संस्कार होतात. आणि मग ती जेव्हा घरात येते तेव्हा पुण्यातल्या एक सुसंस्कृत मध्यम वर्गीय कुटुंबातली ती गेलेली असते, जाताना वेगळी असते, आल्यानंतर वेगळी असते. त्यामुळे ते जे काय थोडं अस्वस्थपणा आहे त्याच्यामध्ये संघर्ष नाही आहे, पण तो अस्वस्थपणा क्लिक होतो, तो आवडतो. तो जाताना त्याच्यामध्ये घेऊन काय जाणार. मी तर ह्या नाटकाचा फॉर्म असा आहे खरं म्हणजे, मी वेगवेगळे फॉर्म हँडल केलेले आहेत आतापर्यंत, आणि माझे सगळे व्याकरण तोडणारे असे बरेचसे फॉर्म ऑडिओ व्हिज्युअल नाटकामध्ये जास्त आहेत. कलावंतांना इंडिव्हिज्युअल स्कोप पेक्षा टोटॅलिटीमध्ये ते नाटक सादर केलेले आहे. टूर टूर म्हणा, दाऊबाई जोरात, मुंबई मुंबई, मंगलगाणी दंगलगाणी सारखा वाद्यवृंद, ज्याच्यामध्ये कम्प्लीट परफॉर्मन्स सगळ्या पद्धतीने अशा कला असलेल्या आहेत. अशी 2-3 नाटकं मी जी केली, पर्याय, सातव्या मुलीची सातवी मुलगी, श्यामची मम्मी, आणि हे, की ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल अभिनेत्यांना अभिनेत्रींना डायलॉग ओरिएंटेड, डिक्शन ओरिएंटेड नाटक आहे ते. आणि त्यात हे विशेष असं आहे की ह्या नाटकामध्ये दुसऱ्या अंकामध्ये ह्या दोघांना संपूर्ण भूमिका, म्हणजे त्यांची एक्झिटच नाही आहे कुठे, आणि सतत बोलणं आहे, आणि बोलणं ते संवाद साधणं, हा ही गोष्ट मोहन जोशी यांच्या आजारपणाच्या पथ्यावर पडली. कारण 12 मार्च पासून पहिल्या प्रयोगापर्यंत 22 एप्रिल पर्यंत ऑटोमॅटिकली त्यांची स्पीच थेरपी झाली. आणि ह्या माणसाचं कौतुक मला एवढ्यासाठी वाटतं, आपल्याकडे आजारपणाची मोठमोठ्या परंपरा आहे नटांना. अगदी आता लेटेस्ट उदाहरण घेतलं तर अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने आजारी पडले, अख्ख्या भारताने 9 साहस केले आणि त्यांना त्यातून बरं केलं. अशोक सराफांचा खूप मोठा अपघात झाला होता, त्याच्यातून ते उठले, परत निर्माते तेव्हा त्यांच्यासाठी थांबले होते. इथे आम्ही नंतर शरद पोंक्षे मोठ्या आजारातून उठले, त्यांनी परत काम केलं. हे मोहन जोशी आत्ता अगदी ताजं उदाहरण आहे. म्हणजे आम्ही आमचं प्रोडक्शन थांबलो, आम्ही मोहन जोशी आजारी आहेत म्हणून दुसऱ्या कोणातरी घेऊन करूया हा विचार सुद्धा मनात आला. लॉकडाऊन नंतर आम्ही काही एकही काय सुरू नाही केलं, पण जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांचाच परत विचार केला, आणि जेव्हा ते ओके म्हणाले तेव्हा ही जी परंपरा मराठी रंगभूमीची किंवा रंगदेवीची नटराजाने ती सगळे ह्या लोकांना सांभाळलेल्या आहे. आणि ही जिद्दी माणसं आहेत. सकाळी 9 ची रिहर्सल, म्हणजे 10 ची रिहर्सल, 10 वाजता मोहन जोशी येऊन स्क्रिप्ट घेऊन बसायचे, लंचला उठायचे, लंच नंतर जे परत बसायचे ते पॅकअप होईपर्यंत. त्यांनी कधी कुठची डिमांड केली नाही, अरे काय किती वेळ झाला आता चला वगैरे, आला कोण नाही आला चल तू बस आपण सुरू करूया, तू ये आपण सुरू करूया. मी एका वेळेला 3-3 घटक सांभाळतो, नेपथ्य, म्युझिक, वेशभूषा, त्यामुळे मी एक सांगायचं एक तासभर तुम्ही करा, मी जरा माझं हे काम करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणाकोणाला तरी घेऊन ते, ही जी एक तपस्या आहे ना महिना 1.5 महिन्याची,
त्याचा उपयोग त्यांच्या परफॉर्मन्सला झाला. बेसिकली मोहन जोशी यांच्यावर मी सिनेमे केले होते, त्यांचा नाटक पहिलंच केलं, तेव्हा मी त्यांना ऑब्झर्व करत होतो. वन टेक आर्टिस्ट ज्याला म्हणतात, एक वाचायचं आणि तुला काय पाहिजे ते मी देणार. दिग्दर्शकांकडून विचारून घ्यायला, अच्छा हे ऐका काय असं तसं शॉर्ट काय अमुक, ह्या सगळ्या एवढी ग्रास असलेल्या माणसाला एका वेगळ्याच रूपात मी रिहर्सल मध्ये बघत होतो. आपल्याला फायनल प्रॉडक्ट मध्ये आपण हे नाही सांगू शकत की माझं जरा हे होतं ते होतं. परीक्षेला बसणाऱ्या मुलाने काल रात्री आमच्याकडे पाणीच नव्हतं म्हणून मी आंघोळ नाही केली, नाही तुला यावंच लागलं ना परीक्षेला, आलास बस तुला जे मार्क मिळणार तुझ्या आत्ताच्या कर्तृत्वावर मिळणार. त्यामुळे पडदा उघडल्यानंतर मोहन जोशी ज्या पद्धतीने आता परफॉर्मन्स करतात तो बघणार काय, कारण ती म्हणजे रिइन्कार्नेशन ऑफ मोहन जोशी असं हे या नाटकाची आपण हे म्हणूया. कारण त्यांना ज्या पद्धतीने लोकांनी पाहिलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या आणि चांगल्या पद्धतीने आता त्यांना लोक बघतील, तो कॉन्फिडन्स प्रयोगाचा परत यायला त्यांना इतकी. आम्ही त्याच्या जवळजवळ 10 ते 15 झिरो परफॉर्मन्स केले, आम्ही रन थ्रू केल्या, काही चांगल्या झाल्या काही वाईट झाल्या, पण ती तयारी गरजेची होती. बरोबर. आणि ते त्या ह्याच्यामध्ये ना अतिशय सॉफ्ट स्पोकन गोष्टी आहेत, कधी एकदम पारा चिडून वर जातो, कधी इमोशनल होतात, कधी हे अशी ती भूमिका आहे. आणि थ्रू आउट आहे, मग हळूहळू हळूहळू ते एकदम वेगळं होत जातं नाटक. सुरुवात एका वेगळ्या नोटवर होते आणि त्याचा एंड अत्यंत ट्विस्ट असा वेगळा आहे बिकॉज ऑफ दॅट सुमी. सुमी ही आजची प्रतिनिधी, आजचा तरुण एकदम 24-25 वर्षाची मुलगी आहे, तिचं सगळं जग तिच्या मोबाईल मध्ये हातामध्ये मुठीमध्ये आहे आणि ती आपल्या आई वडिलांना कसं सांभाळून घेते हे पण बघणार काय, आणि आई वडील तिचे हट्ट कसे पुरवतात हे पण बघणार काय. हा एक वेगळा पैलू मला या नाटकामध्ये दिसला आणि तो ते वेगळे पण आणताना दिग्दर्शन करताना त्या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवायला लागलं की जरा तुम्ही या चाकुरीतून बाहेर पडू नका, जाऊ नका. जी गोष्ट आम्हाला पर्याय नाटकाच्या वेळेला जयवंत दळवींच्या वेळेला करायला लागली, त्याचा मेलोड्रामा आणि रियालिटी याच्या मध्ये ते नाटक फसू शकलं असतं, तो मी सांभाळला प्रकार त्यावेळेला. इथे सुद्धा तेच आहे, मेलोड्रामा आणि रियालिटी. रियालिटी ही आहे की ती त्या मुलीला जे महत्वाकांक्षा आहे ती पूर्ण करायची, ही रियालिटी आहे. तिचा मेलोड्रामा होऊ न देणं ही दिग्दर्शकाचा कसब आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एवढ्या ताकदीच्या कलावंतांना घेऊनच शक्य होतात, कारण टिप्स वर काम करावं लागतं नंतर नंतर की नाही हे एवढं असं कर तसं कर तसं कर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. दादा सुमीची भूमिका कोणी केली? सुमीची भूमिका ही सुद्धा ना म्हणजे कसं आता एखादी गोष्ट जेव्हा माप पॉझिटिव्ह पडत जातात ना तसं आहे ते. या नाटकाचा पहिला जेव्हा सुरू झालं ना आता नाटक करायचं ठरलं तेव्हा सगळी सगळ्या गोष्टी योग्य जागी पडत गेल्या. निर्माते त्यांचा इंटरेस्ट, त्यांच्याकडून मिळू शकणाऱ्या फॅसिलिटीज त्या कुठे अडल्या नाहीत, त्यांच्यामुळे कुठे त्यांनी काय हे बघितलं की गोडसे आणि राजांनी की यांचं कुठे अडता कामा नये प्रोडक्शन ते मिळालं. तसंच जेव्हा कास्टिंग झालं त्या त्या वयाची ती सगळी माणसं बदलावी लागली, काय कळलं हे नको ते नको त्यांना, तर सुमी आम्हाला मिळत नव्हती तेवढ्या कॅलिबरची. आणि योगा योगाने मी एक प्रायोगिक नाटक बघायला गेलो होतो ह्याला, तर तिथे तोडी मिल फॅन्टसी म्हणून गडकरी आमच्या टॅगचं, तर तिकडे सडनली अशी श्रद्धा समोर आली. ते अगोदर हसता हसवता या नाटकात मी म्युझिक केलं होतं कुमार सोनीचा आणि त्याच्यामध्ये तिने सेकंड लीड केलं होतं. तर ती म्हणजे काय सर काय चाललं, अरे म्हणलं अरे मनात एकदम अरे ही सुमी आहे, श्रद्धा पोखरणकर. अच्छा, श्रद्धा पोखरणकर एकदम अनेक प्रायोगिक नाटक त्याच्यात ती धडपडत काम करत असते छानपैकी आणि चांगले चांगले रोल तिने केलेले. आता तिला ह्या एकदम टायटल रोल मध्येच तिला प्लेस करायचंय, पण मी तिला अगोदर बघितलेलं असल्या कारणाने मला तो कॉन्फिडन्स आला. तिला म्हटलं 2 दिवस दे मला, मी तुला परत फोन करतो, पण तू अवेलेबल आहेस ना? हो. सेम अटी सगळ्या, अवेलेबिलिटी, सिरियल नाही ना, चित्रपट नाही ना, हे नाही ना, नाटक आहे की नाटक. ती बोले हो सगळं मी तुमच्या अटीमध्ये बसते. पुण्याला येऊन राहायचंय? हो राहीन. हे सगळं झाल्यानंतर ती आली, पहिल्या रिहर्सल पासून तिने टेक ओव्हर केलं आणि अतिशय सुंदर काम ती करते, ते बघणार काय. त्यामुळे एक मोठा जो ड्रॉबॅक झाला असताना तो टळला, कारण मोहन जोशी, सविता मालपेकर हे परफेक्ट कास्टिंग होतच. आता ती मुलगी पण परफेक्ट असायला पाहिजे. बरोबर. थोडी जरी 19-20 झालं असताना तरी नाटकाची गडबड झाली असते. म्हणजे मग काय होतं ना, मग आयडिया सगळ्या आयडिया टेकन फॉर ग्रांटेड आहे. मला असं करायचं होतं पण नाही झालं. हे नाही झालं, हे सगळं करायचं होतं ते सगळं करून झालं याच्यामध्ये.
त्यामुळे ती सुमी आणि आम्ही हे टायटल सुद्धा ड्यू रिअर रिहर्सलच्या दरम्यान सुरू व्हायच्या वेळेला मला ते पटकन सुचलं, पण त्याच्या आधी त्या नाटकाचं नाव वेगळं होतं. ह्या ह्या ते सुमी आणि ही सगळी कॅरेक्टर अशी त्याच्यात येते येतं मला ते सडनली असं वाटलं की सुमी आणि आम्ही हे आकर्षक नाव होऊ शकतं. इन्व्हिटेशन आहे त्याच्यामध्ये, लोकांची उत्सुकता आहे की काय नक्की आहे आणि आम्ही म्हणजे कोण आणि सुमी म्हणजे कोण, अशी ते ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन पण केली. तर आम्ही मध्ये बरेच लोक आहेत, सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन आहे. मी माझी मुलगी सुद्धा जेव्हा मला आयफोन मागते, तिचं वय नसतं ते आयफोन मागायचं, आणि आई वडिलांना ते द्यावं लागतं. आई वडिलांना ते आयफोन मध्ये इंटरेस्ट नसतो, त्या मुलीला सगळं आयफोन मधलं माहिती असतं, पण तिला ती हवी असते, त्याची किंमत महाग असते. आम्हाला काय, छाव देना पेड का धर्म होत आहे, तुम्ही द्या, आम्ही तुमच्या झाडाखाली बसलेलो, सावली तुम्ही द्या. हे जे हल्लीच्या पिढीचं रिप्रेझेंटेशन आहे ना, ते त्याच्यामध्ये आहे. ते झाडाची काळजी घेणारी मुलं आहेत, ती पिढी लाथाडणारी नाही आहे. पण सावली देत नसाल तर आम्ही आर्ग्युमेंट करणार का, तुम्ही उन्हात उभे राहा आणि आम्हाला सावली द्या. हे हक्काने सांगणारी ही पिढी आहे. त्याच्यामध्ये त्या नंतरचा भाग वेगळा आहे त्याचा, पण तसं ते रिप्रेझेंटेशन त्या मुलीचं आहे त्या नाटकामध्ये. आता तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही याचं नेपथ्य सुद्धा केलं या नाटकाचं, या आधी सुद्धा तुम्ही नेपथ्य केलंय नाटकांचं. सो तेव्हाचा काळ आणि आत्ता तुम्ही जे करताय त्याच्यात तुम्हाला काही म्हणजे टेक्निकली फरक वाटतोय? फरक झाला. मी अगदी टूरटूर किंवा मुंबई अलवारा डाकू च्या काळात सुद्धा आम्ही एकांकिका करत होतो. आमचे नेपथ्य श्रीमन अशोक एकांकिकेची मी केली होती. मी चित्रकार असल्या कारणाने आपोआप मला नाटक सुचतं, ते डिरेक्टरल नेपथ्य म्युझिक सहितच सुचतं. तर त्यावेळेला जे नेपथ्य क्रिएट करणारी टीम होती ना आमची, ती आजही ते लोक आहेत. पण मी मला पटकन असं वाटलं की अरे याच्यात मॅच होत नाहीये, मी जे इन्स्ट्रक्शन देतो त्याच्या पुढे माझे सुतार आणि हे आहेत. पूर्वी तसं नव्हतं, सुतारांना ते असे असायचे, हा हो का हे असं, आजचे सुतार ते आपल्याला अच्छा तुम्हाला हे असं पाहिजे का, मग असं करावं लागेल हे सांगायचं की आहे. आणि ते तसं होत आहे की काय असं मला वाटल्याबरोबर मी स्वतःला अपडेट करून घेतलं ताबडतोब वेगवेगळी, आणि माझं सतत बघणं चालू असतं. आज जो आघाडीचा नेपथ्यकार आहे संदेश बेंद्रे, त्याला मी कॉन्टॅक्ट केलं. काही टेक्निकल गोष्टी नीट होत नव्हत्या, मग त्याची बायको मनीषा, त्या लोकांनी दादा दादा करून मला सगळं ते प्रोव्हाइड केलं. अरे वा. आणि म्हणजे तो एक मोठा, म्हणजे चार दिवस त्याच्यात वेस्ट झाले माझे खरं म्हणजे. तर ही हे टेक्निक, मी पण टेक्निकली अपडेट आहे अतिशय. मला मला स्वतःलाच आवडत नाही की मला अमुक एक गोष्ट मोबाईलची किंवा लॅपटॉप कसली येत नाही, मला आवडत नाही. त्यामुळे आय एम टोटली अपडेटेड. ते मला कळल्याबरोबर माझा तो एक वेगळा इगो जागा झाला आणि मी त्यांच्याकडून सगळं समजून घेतलं आणि त्यांनी ते सरळ तो रिस्पेक्ट एक ठेवला इंडस्ट्रीचा. त्यामुळे ते खूप मोठी गोष्ट झाली नेपथ्यामधली. म्युझिक आज मी ह्या नाटकाचं म्युझिक केलं, एकेकाळी नंदलाल रेडेच्या स्टुडिओमध्ये घामाघूम होऊन हे ते करून आम्ही संगीत बॅकग्राऊंड सविता दामोदर परांजपे रातराणीचे म्युझिक केलेले आहे तिथले तिथे बसून तिथे. आज मला रेकॉर्डिंग स्टुडिओ जावं पण लागलं नाही, इतकं ऑनलाईन सगळं म्युझिक. माझा अरेंजर जो आहे प्रवीण मोरे, तो जाऊबाई जोरातच्या वेळेला 23 वर्षापूर्वी आम्ही तिथे बसून पेटी हार्मोनियम घेऊन म्युझिक केलेलं आहे. ह्या वेळेला मला फक्त हे बघ एक असं कर हे असं असं आहे आणि ही ट्यून मी तुला घरी माझ्याकडे सिंथेसायझर ते प्ले करून तोंडाने शिटी वाजवून ला 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 डा 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 करून ती पाठवली. त्याचं करेक्ट त्याच्याकडून आलं ऑनलाईन. मी तुम्हाला हवं होतं तसं, मला हवं होतं तसं गाणी केली आम्ही. याच्यामध्ये गाणी नव्हती आणि ते गाणं मोहन जोशींनीच गायलं. तेवढं मी त्यांना म्हटलं, मोहन म्हणाले हे गाणं छान आहे कोण गाणार, तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही आणि तुम्ही ह्याच्यात चालू होत. ती श्रद्धा कडून गाणं गाऊन घेतलं, सविताने दोन ओळी म्हटलेले ते ऍडलिब्स आहेत म्हणजे सगळ्या प्रोज ओळी त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला कुठचा गायक घ्यायची, हा एक गाणं जे त्याच्यामध्ये अतिशय रॅप आणि सगळं आहे ते ऋषिकेश कामेरकर हा आपल्या माहित आहे माझ्या मित्राचाच मुलगा तो सुलभा त्यांचा भाचा, पण तो इतका उत्कृष्ट रॅपिस्ट आहे म्हणजे रॅपिस्ट हा स्पेलिंग मिस्टेक झालं तर उच्चारामध्ये गडबड होऊ शकते, रॅपिस्ट आहे तो. ए आर रहमान वगैरेकडे जाऊन तिकडे किंवा ह्या संगीत मोठमोठ्या संगीतकारांकडे जाऊन तो तिकडे रॅप वोकल, हल्ली वोकल पण खूप चालत ना, हम्मा हम्मा किंवा असे काही हे असतात ते रॅमो सारखं
मला तसा एक इफेक्ट पाहिजे होता, शब्द नव्हते गाण्यामध्ये टाकायचे, तो रॅप त्याने त्याला मी कळवलं कुठे कुठे काय काय पाहिजे, त्याने स्वतःच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ते करून मला पाठवलं, करेक्शन दिली, ओके झालं, फर्स्ट क्लास टेक, आणि टेक करून ते गाणं वाचतं पण सेकंड. ही ही जी आता जे बदल आहेत ना, म्हणजे आता फिजिकली म्हणजे मोठा बदल, मी मग पुण्यात जाऊन रिहर्सल करणं, वेळ वाचवणं प्रवासाचा, आर्टिस्टना लॉजिंग बोर्डिंग अवेलेबल करून दिलं, जे सिनेमामध्ये होतं, सिरियलमध्ये होतं, नाटकामध्ये तुम्ही आपापल्या घरून या रिहर्सल करा आणि आपापल्या घरी जा, हे मुंबईत चालतं. पुण्यातल्या लोकांना इथे जेव्हा इथल्या 10-15 दिवस इकडे रिहर्सल झालं टेक्निकल, तेव्हा पुण्यातल्या 4 कलावंतांना इथे त्यांची राहायची सोय केली, मुंबईतून पुण्यात गेलेल्यांची तिकडे राहायची सोय केली. हे सगळं बिकॉज ऑफ दिस प्रोडक्शन हाऊस, हे निर्मात्यांनी ती सगळी तयारी दाखवली. कोणी असं विचारलं नाही की अरे ह्यांना हे काय सिनेमा आहे का तुम्ही, यांना कुठं राहिला. आणि हे त्यांचं पहिलंच नाटक आहे, हे पहिलं नाटक आहे त्यांचं, आणि पहिल्या नाटकामध्ये एवढं कोऑपरेट करणं एखादा, आणि त्यावेळेला जबाबदारी आपली वाढते. आपण अनुभव या इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन लोकांनी येऊन एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे, त्यांचा कोणी दुरुपयोग होत करता कामा नये, वेस्टेज त्यांचा होता कामा नये, आणि मग त्यांना पहिल्याच प्रोडक्शन मध्ये अरे बापरे कुठे येऊन अडकलो असं नको वाटत. तर ही जी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे दिग्दर्शकांनी कलावंतांनी, की आलेला फायनान्शियली स्टेक्स लावणाऱ्या माणसाची मनोवृत्ती बिघडता कामा नये, त्यांना जे लांबून छान वाटतं हे नाटक एखाद्या रसिकाला, तर ते तसंच त्यांची इमेज कायम राहायला पाहिजे. त्यांना सक्सेस काय आपल्या हातात नसतं असं नाही, असतं, पण सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी. पण मी एक काय बघितलंय की हे जे प्रोड्युसर्स आहेत ते फक्त चांगले प्रोड्युसर्स नाहीत, एक चांगली माणसं सुद्धा आहेत आणि ते खूप पॉझिटिव्ह सुद्धा आहेत. सो मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस पॉझिटिव्ह असतो तेव्हा त्याच्या बरोबर सगळं आजूबाजूला पॉझिटिव्हच घडत राहतं. सो नाटकाचा सक्सेस सुद्धा ह्याच्यामध्येच आहे, प्रोड्युसरची पॉझिटिव्हिटी ती आहे ना. ती पहिल्या मी सांगितलं ना, पहिल्या दिवसापासून स्वतः लेखक राजन मोहाडीकर हे MBA सिंगापूरला 17 वर्ष 10-12 वर्ष ते एका चांगल्या पोस्टवर होते. कुठचाही लेखक स्क्रिप्ट देऊन मोकळा होतो आणि पहिल्या प्रयोगाला येऊन बसतो, कुठचाही म्हणजे बरेचसे, मला त्यांना अंडरएस्टिमेट नाही करायचं. पण राजन मोहाडीकरांनी दिग्दर्शक शोधला, प्रोडक्शन हाऊस शोधलं, मोहन जोशींची तब्येतीची लक्ष ठेवलं, कधी बरे होतात, ज्या क्षणी ब बरे मधला ब झाला तेव्हा ते रे पर्यंत थांबले नाही, त्या ब ला सुरुवात केली त्यांनी कॉन्टॅक्ट करायला. आणि असं करून एका लेखकाने हे जमवलेलं सगळी मोठ आहे, प्रोडक्शन हाऊस मॅनेजमेंट सूत्रधार त्यांचं प्लॅनिंग. आता काल सुद्धा त्याने मीटिंग घेऊन सांगितलं की झाले, आता 5 करोड झाले, पुढे काय. हे लेखक जेव्हा इतका सुशिक्षित प्रशिक्षित असतो तेव्हा त्याचा एखादा प्रोडक्शन हाऊसला कसा फायदा होतो ते पण बघायला मिळालं. नाहीतर बऱ्याच लेखकांना ते दुसरं नाटक लिहितात, बरेच दिग्दर्शक एक नाटक 5 करोड 5 खोबऱ्याच्या पोडीत ठेवल्यासारख्या अटेंड करून घेतात. मी स्वतः ते तसं करत नाही. जाऊबाई जोराचे मी 150 प्रयोग अटेंड केले ऍज अ डिरेक्टर, त्यामुळे मला कोणीतरी विचारलं तुम्ही नंतर येणार नाही ना आता 5 सब, म्हटलं अरे हे डोक्यातून काढून टाका. एक नाटक परस्यू करणं ह्याच्यासाठी त्या डिरेक्टरने प्रयोगाला येत राहिलं पाहिजे, ते ऑन इट्स ओन चालू राहणं हे बघितलं पाहिजे. एकदा ते तो स्पीड पकडला, ते चालणं सुरू झाली, ऑडियन्स आणि यांचं गिव्ह अँड टेक परफेक्ट झालं की मग तिथे दिग्दर्शकाचं काम खऱ्या अर्थाने संपत. तोपर्यंत त्याचं संगोपन केलं पाहिजे, त्याला शाळेत घातलं पाहिजे, कॉलेजला घातलं पाहिजे, उच्च विद्याभिषित करून मग ते 500 प्रयोगापर्यंत सुद्धा करावं लागतं कधी कधी. त्यामुळे मग प्रयोगांची संख्या उगाच होत नाही, दिलं कोणाच्या तरी हातात सोपवून तो त्याच्या परीने करणार, त्याचं काय मेजरमेंट असतात आपल्याला माहिती नाही. म्हणून माझ्या बऱ्याचशा नाटकांचे प्रयोग संख्या जास्त होणे, जाहिराती आहेत त्याच्यामध्ये, लोकांची सायकोलॉजी तयार करणं आहे, या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पूर्वदादा कसं म्हणतात की नवीन पिढीने खूप जास्ती काम करायचं असतं, म्हणजे फक्त माझीच नाही माझ्या खालची सुद्धा पिढी आहे आणि जी अतिशय हुशार आहे. पण आत्ता तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की तुमच्या पिढीतल्या लोकांनी खूप जास्ती काम करायला पाहिजे आमच्यापेक्षा, टू सेट द क्वालिटी. तुमच्या पिढीकडून जे काम आम्हाला दिसतं ना ते खूप क्वालिटी काम आहे, म्हणजे कदाचित आमच्याकडून किंवा आमच्या खालच्या पिढीकडून ती क्वालिटी थोडीशी राहत असेल बाजूला, पण तुमचं काम बघितल्यानंतर हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. कदाचित इन्स्टंटचा जमाना आहे ना, त्याच्यामुळे झालं पेशन्स नाही. आता अगदी छोटस एक उदाहरण देतो,
मी दामू केंकरेंकडे नाटक माझे गुरु, मला गुरुच असे मिळाले की जे शब्दांवर स्पीचवर काम करणारे प्लस ते चित्रकार, त्यामुळे आमचं व्हिज्युअलायझेशनची कदर करणार. मी शब्दांवर फार कमी नाटक केली, मी शब्दांचा जोर असलेली किंवा लेखकाचं नाटक असलेलं मी नाटक खूप कमी केलं. माझे सगळे ऑडिओ व्हिज्युअल नाटक म्हणजे दृश्यातून मी जास्त चांगलं बोलू शकतो, मग मी सिनेमा पण करू शकतो. पण कधी कधी अशी नाटकं सापडतात जिथे बिटवीन द लाईन खूप असतं लेखकाला म्हणायचं, आणि ते कलाकारांकडून काढून घ्यायची संधी मिळाली. कारण कलाकार त्या बिटवीन द लाईन करणारे कलाकार होते, नुसतेच अंगिक शाब्दिक असे अंगिक कायिक अभिनयवाले नाही आहेत. की मंडळी जरी मोहन जोशींनी मोरूची मावशी केलं असलं, गाढवाचं लगीन केलं असलं, इने सुद्धा तरी सुद्धा दे आर स्पीच ओरिएंटेड पीपल. आणि असे खूप कमी डिक्शन ओरिएंटेड लोक आहेत की ज्यांना घेतल्यानंतर तुम्ही वंदना गुप्ते बरोबर मी काम केलं मला तो आनंद मिळाला, निर्मिती सावंत बरोबर मी काम केल्यानंतर आनंद मिळाला, गिरीश ओक कडे तो मला आनंद मिळाला, सुबोध भावे आहे, प्रसाद ओक आहे, हे सगळे डिक्शन ओरिएंटेड लोक आहेत. तर कधी क्वचित असे समोर येतात कलाकार मंडळी, आणि मग बाकी जे आहे ते परफॉर्मन्स ओरिएंटेड, त्यामुळे तो इन्स्टंटनेस आहे ना, तो समजून घ्यायचे संस्कार पहिल्यापासून झाले पाहिजेत तुमच्या. आता काय होतं, आज एखाद्या डिरेक्टरला सिनेमा करायचा आमच्या काळामध्ये तेव्हा त्याला कितीतरी घासावी लागत होती, त्याला आपण अगदी त्या आजच्या पिढीच्या शब्दात म्हणायचं तर एकांकिका, मग नाटक, छबिलदास, मग शिवाजी मंदिर, मग जाऊन कोणतरी बघणार आणि मग तिथे आपल्याला चंचू प्रवेश मिळणार, इतके कॅमेराला डोळा लावणे ही पण एक त्यावेळेला प्रोसेस होती. आता इतकं इझी झालं की आता मोबाईल वर सुद्धा सिनेमे होतात, नाटक तुम्ही कुठे एवढ्याशा घरात बसून सुद्धा तुम्ही व्हिज्युअलाइज करता. एकांकिकांची आजची पिढी जी नाटकं करते ना ती माइंड ब्लोइंग आहे. मी असं म्हणत ना आजच्या पिढीला खूप ऍडव्हान्स ह्याच्यामध्ये आहे खरंच. मी इतक्या एकांकिका बघतो, हे बघतो, ते बघतो, प्रायोगिक नाटकं बघतो, दे आर बियॉन्ड. आणि ते इमॅजिनेशन कॅच करायला निघालेले, ती प्रोसेस त्यांना फास्ट आहे त्यांची, ती इमॅजिनेशन प्रत्यक्षात आणण्याची प्रोसेस आहे ना ती आमच्यापेक्षा फास्ट आहे, आमच्या पिढीपेक्षा फास्ट आहे. आम्ही प्रोसेस मध्ये मेथड मध्ये हे करणारे लोक आहोत, ह्यांना ते इन्स्टंट. आज माझी मुलगी डिरेक्ट करते, ती एक स्टेप अहेड आहे. त्यामुळे तुझा हा प्रश्न दोन्ही बाजूने त्याला टू वे आहे, मेट्रो सारखा इकडे पण जाते तिकडे, वळायची गरज नाही. त्यामुळे कळलं ना, रिव्हर्स घेतली इकडे चालली, रिव्हर्स घेतली तिकडे चालली, इतकी इन्स्टंट पिढी आहे, नॉलेज भरपूर आहे, हातात सगळं आहे. त्यामुळे मी तर अतिशय आनंदी आहे या लोकांबरोबर. माझे आज जे दोन असिस्टंट माझ्याबरोबर झाले त्या लेटेस्ट पिढी मधले दोन्ही मुलं, म्हणजे आणखी चार लोक जरी घेतले ना तरी ते तसेच असणार आहेत. तर तो एक वेगळा आनंद हे नाटक करताना मला. मी पण 9 वर्षांनी नाटक केलं, आता सिनेमा जर केला तो 10-12 वर्षाच्या गॅपने मी करेन. तर हे बदललेलं विश्व आहे ना, स्वतःला अपडेट करायची गरज असल्याचं आहे. त्यामुळे घाबरून न जाता त्या बरोबर प्रवाहाबरोबर जाणं हे अतिशय महत्वाचं. जे मोहन जोशी, सविता मालपेकर सतत त्यामध्ये पण असतात करण्यामध्ये. पूर्व दादा, सविता मावशी तर उत्तम अभिनेत्री आहेच, पण तिची आणखीन एक खासियत अशी आहे की ती सगळ्यांचे लाड सुद्धा करते. तर तुमचे काय काय लाड केले तिने? तिला लाडाने खाऊ घालते आणि तिला खूप आवडत असे लाड करायला सगळ्यांचे. स्वयंपाक माझ्या बाबतीत थोडस वेगळं झालं. मला ना तिला ती नटखट विद्यार्थिनी असते ना एखाद्या वर्गातली, तशी ती माझ्यासमोर अगदी म्हणजे अशी नम्र विनम्र. पण नंतर माझी पाठ वळल्यावर किंवा पलीकडे तिचे वेगवेगळ्या थ्रू काहीतरी सोर्सेस करून पुरुदादा पण ही गोष्ट गेली की आपल्याला मिळणार, हे तिने मस्त शोधून काढलं थ्रू आउट रिहर्सल मध्ये. वरून वाटत होत की घाबरते. पण तुझा जो हेतू आहे ना, लीडरशिप तिच्यामध्ये आहे, नाट्य परिषद असेल हे असेल, त्यामुळे मी परवा तिला या नाटकाची पण लीडरशिप देऊन टाकली की तू ह्या सगळ्या कलावंतांची लीडर, फक्त लीडर आहे म्हणून तलवार काढू नको असं मला सांगितलं. तसं नाही करत ती, ते तिच्याकडे आहे ते गुण. तिला प्रत्येक वेळेला माझ्या नाटकात मी कधी टूरमध्ये लक्ष्मीकांतला लीडर केलं, मुंबईमध्ये विजयला लीडर केलं, निर्मितीला जाऊबाई जोरात मध्ये लीड, तसं या नाटकामध्ये मी आता सविताला. यस बॉस. आणि कालपासून मी ते घेतलं पण ताब्यात. पण लीडर केलं म्हणजे काय? नक्की म्हणजे काय नाही, मला पुरू दादाने सांगितले कलाकार हे सांगण्यापाठी मागचं पण मला कारण माहितीये पुरू दादाचं. अच्छा, तसं केलंय म्हणजे की
उशिरा येणार नाही मी, लीडर असल्यामुळे वेळेत येणार, दोन तास आधी येणार मी. सगळे कलाकार आलेत की नाही बघायचं, काय ज्या गोष्टी आहेत त्या नाटकाच्या ह्याच्या ते, त्याच्यानंतर बाकीचे जे लोक आहेत त्यांनी प्रॉपर्टी नीट ठेवली की नाही, असं सगळं ते म्हणजे मजा करत हे लीडरशिप करायची असं मला त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे मी मजा करत ते करायचं असं ठरवलंय. तिला म्हटलं तू एकदाही तू असं चला चला रिहर्सल सुरू करा असं म्हटलेलं नाही, ते आता येऊ दे तुझ्याकडे. आणि तू खाण्याचं म्हणशील तर मला पुण्यात तो तेवढा चान्स नाही मिळाला अगं, कारण किचनच नाही ना मला मिळालं तिथे. शोधत होते मी किचन कुठे मिळतंय का, पण काय हॉटेलच्या किचन मध्ये पण घुसतेस हो की नाही, पण ते तिथे नाही ना मिळालं मला ते करायला. तर मग आता ते ठरवलंय 12 तास असायचं सकाळी पासून ते रात्रीपर्यंत, त्याच्यामुळे तो तेवढा चान्स नाही मिळाला. असं तिच्याकडे तो मुंबईत आल्यावर तिने आणले डबे रोज. अरे वा. त्याच्यामुळे आता दौऱ्यावर वगैरे गेलं की किचन शोधणार. विशेष म्हणजे स्वतः मोहननाच या गोष्टीच काही नव्हतं, त्यामुळे बाकीचे लोक त्यांच्यासारखे वागायला लागले. काही नाही बाबा, जायचं रिहर्सल करायचं घरी जायचं. स्वतः जेव्हा लीडर म्हणजे दुसरा एक प्रमुख भूमिका करणार, अरे काय डब्यात काय बघा, अरे काय व्हरायटी आहे, काय त्यांचं जीवन करत आहात, ही तक्रारच नाही कुठे. मी कशातच नसल्यामुळे बाकीच्या लोकांना झकमरत ते तसं हे करायलाच लागतं. आणि सुदैवाने ही कास्ट जी आहे, आता ते प्रदीप जोशी ते सिनियर ऍक्टर आहे आणि कोर्टमध्ये जजच काम केलेली व्यक्ती, चंद्रशेखर भागवत म्हणून जे आहे त्यांनी रंगकर्मी पुण्यातले प्युअर, उदय लागू थिएटर अकॅडमी, मग राजेश चिटणीस हा नागपूरचा कलावंत आहे, तो मुंबईत येऊन स्ट्रगल करतो, त्यामुळे स्टार आहे, तिकडचा स्टार आहे झाडेपट्टी आणि इकडचा, त्यामुळे इथे त्याला नाव त्यामुळे तो स्वतः कसली डिमांड न करता अगदी जसं ठेवले अनंत तसा तो राहत होता, राहतो इकडे. आणि उरले हे तिघे जण, त्यांना त्यांच्या रोलची एवढी हे की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी लावावंच नाही, काय नाटक आहे की नाटक ते झालं. त्याच्यामुळे आता दौऱ्यावर गेल्यानंतर करायचं. यस बॉस. आता काल कालच्या प्रयोगापासून मी सांगितलं की आता रिहर्सल पर्व संपलेलं आहे, आता प्रोडक्शन हाऊसच्या शिस्तीमध्ये तुम्ही सगळं राहायचं, म्हणून मग तिला ते ती जबाबदारी दिलेली आहे. सगळेच जबाबदार आहेत, म्हणजे सुमी जे काम करते, श्रद्धा, तिच्याकडे डिरेक्टरल आस्पेक्ट खूप आहेत, म्हणजे ती सगळे काय कळालं तिने रिहर्सल ताब्यात पण घेतलेलं. पण मी तिला सांगितलं की तू अभिनयावर कॉन्सन्ट्रेट कर, उगा इकडे तिकडे डिरेक्टरची कामं शोधत फिरू नकोस, इतके तिच्याकडे टॅलेंट आहेत. यांना मोहनना सांगायचा काय प्रश्नच येत नाही, त्यांना आवरावं लागतं, त्यांना आता 10 वाजले पॅकअप करूया चला, इतकं ह्याला जमलं. तर ती अशी टीम आहे सगळी, सगळं पॉझिटिव्ह प्रोडक्शन आहे, त्याच्यामुळे त्याचे रिझल्टही तसेच आता सुरू झालेले आहेत. सुरू झालेले मस्त मस्त. आणि हे नाटक छान होईल तुमचं, भरपूर प्रयोग होतील आणि लोकांना खूप आवडेल. आणखी एक विशेष मला आनंद झाला, ते म्हणजे तू आम्हाला ह्या शो मध्ये बोलवलं, तिघांना एकत्र आणि तू इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल. मी स्वतःही तुझा हा कार्यक्रम ऑलवेज बघत असतो, गिफ्टचं आकर्षण होतच ते पण असं दिलं आम्हाला. तुम्हाला गंमत सांगू का, खरंच म्हणजे सुरुवातीला अगदी आम्ही आमच्या खर्चाने करायचो हे सगळं, आणि कदाचित आपल्या इंडस्ट्रीमधले लोक सुद्धा बघत असेल, अच्छा बघूया काय करते ही, कुठपर्यंत जाते असेल कदाचित, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू देम. पण आता स्वतःहून लोक फोन करतात आणि एक वेगळं वळण सुद्धा आपण सुरू केलंय, त्यात फक्त इंडस्ट्रीतले नाही तर इतर म्हणजे आपल्या आयुष्यातल्या सोसायटीमध्ये काही चांगलं काम करतात ते सुद्धा असतात. सो सेगमेंट्स असे भरपूर सुरू केले, सो आमच्यापर्यंत ना बाहेरचे लोक आता फोन करतात आणि सांगतात की आम्हाला यायचंय दिल के करीब मध्ये. बरं, कोण जेन्युइन आहे आणि कोण नाही हे आम्हाला फोनवरून नाही कळत. राजसचा मला फोन आला, मी हे सगळं का ही पार्श्वभूमी सांगते तुम्हाला, कारण त्या फोन कॉल मध्ये खूप जेन्युइननेस आणि पॉझिटिव्हिटी होती. मी भेटले नव्हते राजसला, बरं राजस कोण मला हे सुद्धा माहिती नव्हतं, आणि त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये तो निर्माता आहे हे सुद्धा मला कळलं नाही, पण कुठून तरी ना ते पॉझिटिव्ह वाईब्स माझ्यापर्यंत पोहोचले. मी इमिजिएटली तो फोन ठेवल्या मी आपल्या जे कॉन्सेप्ट वगैरे सगळं बघतात त्या मनीषाताईंना फोन केला आणि सांगितलं की एक मला कॉल आला होता, ह्याचं काम आपण करायचंय बरं, आणि त्याच्यानंतर तुमची नावं मला कळली. सो कदाचित ना मला असं वाटतंय की प्रोड्युसरची पॉझिटिव्हिटी ह्याला खूप लागलेली आहे. खूप आहे म्हणजे ऑफकोर्स तुम्ही दिग्गज कलावंत तर आहातच,
नाही आता खूप ते बरोबर आहे दोघे जण जेन्युइन शैलेश राजा पण जेन्युइन संजय कुमार पण जेन्युइन राजस्थान मुलगा पण खूप जेन्युइन आणि थोडं जेन्युइन प्रश्न सो आमच्याकडून म्हणजे माझ्याकडून माझ्या दिल के करीबच्या अख्ख्या टीमकडून माझ्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांकडून तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि मस्त होणारे नाटक तुमचं. थँक्यू थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब पहिली घंटा. नमस्कार, माझं नाव राजस संजय गोडसे. मी आत्ताच एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आहे राजस प्रोडक्शन या नावाने आणि आम्ही आमचं पहिलं नाटक तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. त्याचं नाव सुमी आणि आम्ही आहे. तर हे सगळ्यात पहिला मी सुलेखा तळवलकरजींना धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली टू यु नो शेअर माय एक्सपिरियन्स अबाउट द प्रोसेस. आणि हे पहिलं नाटक करताना खरं तर श्रीमाताजींच्या कृपेने मला एवढे दिग्गज कलाकार ह्या माझ्या पहिल्याच प्रोजेक्टसाठी मिळणं हे माझं भाग्य समजतो. आणि लाईक मी आधीपासून माझे वडील संजय गोडसे आणि मी आम्ही आधीपासूनच एक कलाप्रेमी असं आहोत. आणि हे वातावरण आमच्या घरी आमच्या भावंडांकडे माझ्या इवन मावशींकडे काकांकडे सगळ्यांकडे आम्हाला वेगवेगळ्या कला बघायची खूप आवड आहे. आम्ही सगळे फॅमिली मिळून नाटकांना जातो आणि वेग म्हणजे असं कधीच होत नाही की बाबा रिव्ह्यू वाचा आणि त्याच्यानंतर नाटकाला जा. नाही, आम्ही बघतो नाटक कुठे आहे काय आहे आणि आम्ही सोयीस्कर आम्ही सगळी नाटकं पाहतो. कारण की अशी कोणतीच माझ्या मताने अशी कोणतीच कला वाईट किंवा चांगली नसते. इदर ती तुम्हाला आवडते किंवा नाही आवडत तो आपला पर्स्पेक्टिव्ह असतो. तर अशा वातावरणामुळे मला नेहमी उत्सुकता राहिली असं. तर मग ह्या सगळ्या मंडळींबरोबर ही प्रोसेस खूप चांगली गेली आणि हे नाटक ॲज अ रिझल्ट फ्रॉम स्टोरी रायटिंग टू द फायनल प्रॉडक्ट फायनल रिझल्ट एवढं सुंदर झालं आहे, एवढं सुंदर झालं आहे की तुम्ही नक्की बघायला तुम्हाला खरंच आवडेल. आणि मी ही अपेक्षा करतो की तुम्ही खरंच ही कलाकृती बघायला याल आणि आमचं भरभरून कौतुक कराल. धन्यवाद. नमस्कार, मी श्रद्धा पोखरणकर. खरं तर ही आता ओळख आपण नंतर सांगूया, पहिली ओळख सांगूया आत्ता. मी सुमी सुमी आणि आम्ही आमचं नाटक लवकरच येत आहे. त्यात मी सुमीचं कॅरेक्टर करते आणि पूर्णपणे काय म्हणतो क्रेडिट जे आहे ते पुरुषोत्तम बिरडे यांना जातं. कारण की आधी एका नाटकामध्ये जे आम्ही काम करत होते त्या नाटकामध्ये त्यांचं म्युझिक होतं आणि त्यांनी त्यांचं काम पाहिलं होतं, मे बी लक्षात ठेवलं होतं असं मला जाणवते आत्ता. पण त्यांनी खूप हक्कानं एका प्रोजेक्टला मी जसं जसं भेटलो होतो प्रेक्षक दोघेही प्रेक्षक होतो तेव्हा सरांनी मला विचारलं सध्या काय करतेस तू. म्हटलं तर काही नाही, कामं शोधते आहे, चालू आहे, छोटी छोटी कामं पण चालू आहेत, तुम्ही सांगा काय. तुला एक स्क्रिप्ट देतोय ते वाचायचं आणि मला पूर्ण कल्पना आहे स्क्रिप्ट वाचल्यानंतर तू नक्की मला फोन करशील. आणि मी आत्ताच कान पकडते, मी एक दिवस उशिरा फोन केला सरांना आणि सर म्हणाले की बघ मी तुला सांगितलं होतं फोन करायला. सो त्यांच्या कामातली जी काही पर्टिक्युलरिटी होती ती मला जाणवली आणि तेव्हाच कानाला खडा लावला की नाही सरांना अगदी अप टू डेट काम लागतं. सो हे पहिल्यांदा डोक्यात ठेवायचं. प्रोसेस सुरू झाली, सरांना मी सांगितलं की सर आय एम इंटरेस्टेड, मला करायला आवडेल तुमच्यासोबत काम. सर म्हणाले की ठीक आहे ये तू. आणि पुण्याच्या तालमी सुरू झाल्या. स्पेशली सांगतो आपण काही स्पेशल माणसांसाठी आपल्या माणसाचं आपलं म्हणून कौतुक करायचं असं मला बोलावं असं वाटतं. आता पुरुषोत्तम सरांनी खूप गंमत करत हसत खेळत रीडिंग करत त्यांना जे हवं आहे ते काढून घेण्याचा उत्तम प्रयत्न माझ्याबरोबर केला. कारण की मी माझ्यासोबत प्रयत्नच म्हणून कारण मी सुरुवात केली आता खरं तर. आणि सरांनी इतक्या बारीक बारीक गोष्टी सहजपणे सांगितल्या की ते हां असं करायचं आहे का, की हे असं करायचं आहे, म्हणजे त्यांच्यापाठी हा असा थॉट होता. हे असं एक एक पदर उलगडत अगदी संयतपणे ही प्रोसेस सुरू झाली आणि मला खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या. इतक्या वर्षांचा अनुभव मला ह्या महिन्याभरामध्ये ते असे सहजपणे देत गेले. पुरुषोत्तम सरांचं काम, त्यांचा अनुभव, याच्याबद्दल मी बोलायला खूप लहान आहे. त्यांचं सगळं काम त्यांच्या अनुभवातनं आणि याच्यातनं दिसत आलं आहे कायम. पण माझ्यापर्यंत जेव्हा ते आलं तेव्हा खूप सहजपणे येत गेलं. तुला काहीतरी शिकवतोय, तुला काहीतरी डिरेक्ट करतोय असा कुठेही आविर्भाव कधीच सरांच्या बोलण्यामध्ये मला जाणवला नाही, आज ताग्यात जाणवत नाही. टेक्निकल रिहर्सल्समध्ये सुद्धा परत करूया असं करून ते सहजपणे आम्हाला घेऊन जातात फ्लोमध्ये. सो माझ्यासाठी हे खूप
प्रोसेस प्रोसेस म्हणून खूप वेगळं होतं. आणि एक असतं की ह्या सगळ्या सिनियर आर्टिस्ट बरोबर काम करायला मिळलं आमच्या पिढीला याच्यासारखं सुदैव नाही आहे खरं तर. सो मला फार मजा येते आणि नाटकाची प्रोसेस म्हणून एक वेगळाच अनुभव मिळतोय. हे नाटक जेव्हा मी ही स्टोरी ऐकली आणि जेव्हा राजन मोहाडीकरांनी मला ही स्टोरी ऐकवली तेव्हा मी या स्टोरीच्या जरा प्रेमात पडलो होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण पुरुदादाला सुद्धा ही स्टोरी आवडली तर मग ही सुरुवात झाली आमची. आणि पुरुदादांचं नाव घेतल्यानंतर की माझं मन लगेच तयार झालं होतं. फक्त काय की जबाबदारी मी माझे बाकीचे जे कोर बिझनेस आहे त्याच्यामुळे माझी किती ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व्ह होईल तर मला राजन मोहाडीकरांनी गोडसे सरांचं नाव सुचवलं आणि त्याच्यामुळे गोडसे सरांची इन्व्हॉल्वमेंट झाली. गोडसे सरांची तेच प्रॉब्लेम होते की इन्व्हॉल्वमेंट माझी पण मला प्रत्यक्ष धावपळ करायला मिळणार नाही आहे. तर त्यांनी राजेश म्हणजे त्यांच्या चिरंजीवनामध्ये आणलं आणि चांगला पोरगा आहे म्हटलं ह्याला तयार करूया. त्याला आता तयार करतोय आम्ही. तोही माझा एक निर्माता म्हणून पार्टनर झाला आणि आम्ही दोघांची निर्माती आम्ही करायचं ठरवलं आणि हे अपत्य आम्ही जन्माला आता घातलेलं आहे. सुलेखा तळवलकर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की क्लिक करा, अजिबात विसरू नका. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब मात्र नक्की नक्की करा कारण इट इज फ्री. शिवाय आता आपण FB आणि इन्स्टावर सुद्धा आहोत आणि आपलं हँडल आहे दिल के करीब _ ऑफिशियल. सो ऑलवेज पाहत रहा दिल के करीब पहिली घंटा.